मुंबईतील दहिसर परिसरामध्ये रात्री 12 सुमारास 100 रुपयांच्या वादामुळे परमेश्वर कोकाटे या आरोपीने आपल्याच मित्राची गळा आळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू पाटील याने मित्राकडून 100 रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादात परमेश्वर कोकाटे याने स्वतःच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना 4 फेब्रुवारीला घडली. त्यानंतर परमेश्वर कोकाटेकडून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली की एक व्यक्ती जळालेल्या अवस्थेत पडला आहे. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहोचून राजू पाटील याला रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, पण मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचे पोलिसांना लक्षात आले. तर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती देणारा मित्र परमेश्वर कोकाटे यानेच राजू पाटील याची हत्या केली व पुरावे नष्ट करण्यासाठी जळल्याचा बनाव रचवला होता. मात्र पोलिसांनी आता याला अटक केली असून न्यायालयात हजर केले. तसेच आरोपीला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी दिली. दिनांक 4 फेब्रुवारीच्या रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास दहिसर पोलीस स्टेशनला खबर मिळाली नियंत्रण कक्षामार्फत की त्यांच्या हद्दीमध्ये एक गॅरेजमध्ये एक माणूस जळालेला आहे आणि तिथं पडलेला आहे. दहिसर पोलीस स्टेशनने तुरंत त्याला ते हॉस्पिटलमध्ये पाठवला आणि हॉस्पिटलमध्ये पाठवल्यानंतर त्याची ओळख पटली आणि तो राजू पाटील असल्याचं निष्पन्न झालं. जेव्हा पोस्टमार्टम केला तेव्हा लक्षात आलं की गळा आवळल्यामुळे दोरीनी किंवा यांनी गळा आवळल्यामुळे त्याचे मृत्यू झालेला आहे. मग त्यानंतर अधिक तपास केला असता असं लक्षात आलं की हा जळून इथं जिथं पडलेला आहे अशी खबर जी आणि नियंत्रण कक्षाला दिली तीच व्यक्ती परमेश्वर कोकाटे जी आहे. तर त्याच्याकडे तपास केला असं लक्षात आलं की त्यांनीच या राजू पाटीलचा मर्डर केलेला आहे. तर त्या रात्री म्हणजे 4 फेब्रुवारीच्या रात्री हे दोघंजण त्या गॅरेजमध्ये बसलेले होते आणि त्या दोघांमध्ये पूर्वीचा जो 100 रुपये देण्याघेण्यावरून जो वाद होता त्या वादातून की दोघांची एक झटापट झाली आणि त्याच्यामध्ये रागाच्या भारामध्ये या आरोपीनं परमेश्वर कोकाटे यांनी त्याचा मर्डर केलेला आहे. त्या ठिकाणी एक प्लास्टिकची पाईप होती त्याने ती त्याचा गळा आवळला आणि त्याच्यानंतर पुरावा नष्ट करायचा म्हणून अंगावरती ब्लँकेट आणि कपडे टाकून त्याला जाळून टाकलं आणि त्यानंतर मग नियंत्रण कक्षाला कळवून दिलं. आरोपी परमेश्वर कोकाटे याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे.